जय श्री राम। मित्रांनो, ह्या परिभागामध्ये बघणार आहोत जे श्रीराम मंदिर होते आणि 22 जानेवारी 2024 भारताचे पंतप्रधान ह्या मंदिरामध्ये श्रीरामांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून सर्व भक्तांसाठी श्रीराम मंदिर खुलं करणार। त्याचं काम चालू आहे, अजून बरंचसं काम राहिलेलं आहे। आता त्यावरती काही राजकारण होतं काही होतं, परंतु ह्या मंदिराचा 500 ते 550 वर्षाचा रक्तरंजित इतिहास मात्र आपण ह्या परिभागामध्ये बघणार आहोत। विक्रमादित्याने मंदिर हे बांधलं होतं त्या राजाने, परंतु त्याच्यानंतर देखील कैक राजा आले, त्या राजाने देखील ह्या मंदिराच्या उभारणीसाठी खूप काही पैसा दिलाच असणार। परंतु इ.स. 1000 बरेचसे यवन आक्रमणकारांनी आपल्या ह्या भूतलावरच्या भारतीय भूतलावरती येऊन अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली। तर त्यामधलंच एक मुख्य मंदिर होतं अयोध्येतलं श्रीराम मंदिर, आणि मथुरामधले श्रीकृष्ण मंदिर तर अनेक भुईसपाट केले, आज देखील त्यांचा वाद चालू आहे। परंतु वाद मिटला आणि अखेर आता 67 एकरावरती भव्य आणि दिव्य श्रीरामाचं मंदिर मात्र उभं राहते। तर बघूया नेमका हे 500 वर्षाचा रक्तरंजित इतिहास। इ.स. 1528 अयोध्येत एक मशीद उभारण्यात आली मुघल सम्राट बाबराचं आक्रमण झालं। याचा सेनापती मीर बाकी याने ही मशीद उभारल्यानं त्याला बाबरी मशीद असं नाव देऊन टाकलं, ओळख मिळाल्याचं म्हटलं जातं। आणि त्याच ठिकाणी मात्र श्रीरामाचा जन्म झाला होता, कारण श्रीराम प्रभूंची ही जन्मभूमी असं म्हटलं जातं। काही लोक बोलतात रामायण हे खोटं आहे, ठीक आहे थोड्या वेळ तुम्ही माना खोटं, पण एक विचार करायला पाहिजे, ज्या पद्धतीने रामायण आपण ऐकतो तो हिमालयापासून तर पार श्रीलंकेपर्यंत आणि गुजरातपासून तर आसामपर्यंत, जिथे तर श्रीराम प्रभूंच्या वनवासामध्ये जिथे तर मात्र श्रीराम प्रभूंनी प्रवास केला आणि ज्या ज्या ठिकाणी मात्र ज्या ज्या ऋषींना भेटले जो रामायण तुलने काढतो, आज देखील त्या भूमीमध्ये श्रीरामाचं मंदिर किंवा काही का होईना मात्र तिथं आज मंदिर स्थापन आहेत। तिथला इथेच काहीतरी सापडतो, तिथं काहीतरी खुणा आढळतात। मग 5 ते 10 हजार वर्षापूर्वी जे रामायण घडलं, आज देखील त्यांच्या भक्तांनी त्या खुणा मात्र आज देखील जपून ठेवल्यात। हजारो आक्रमण झाली ह्या भूतलावरती, तरी परंतु मात्र इथली संस्कृती मात्र लोक नाही पावली। हा जरूर मंदिर मात्र उद्ध्वस्त झाले, परंतु त्या जागा आज देखील इतिहास सांगतात का जे सत्य ते सत्य। तर मग नंतर 1853 या जागेहून पहिल्यांदा 2 समुदायात वाद उद्भवला, राम जन्मभूमीच्या जागेवर मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मशीद उभारल्याचा दावा त्यावेळेस मात्र हिंदू संघटनेकडून करण्यात आला, आणि मंदिर आणि मशीद वादातून पहिल्यांदा या जागेवरती बऱ्याचशा दंगली पेटल्या आणि यामध्ये असंख्य लोक मारले गेले, दोन्ही पक्षाकडचे लोक मरले। नंतर 1859 ब्रिटिशांकडून वादग्रस्त जागेवरती कुंपण घालून मुस्लिमांना मशिदीत तर हिंदूंना मशिदी बाहेरच्या चौथऱ्यावरती पूजा करण्याची परवानगी देण्यात आली। नंतरचा काळ येतो 1885 चौथऱ्यावरती मंदिर उभारण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी महंत रघुवरदास यांनी फैजाबाद न्यायालयासमोर मांडली होती, पण न्यायालयाने ही परवानगी देखील नाकारली। नंतर मधला काळ भरपूर गेला, पण 1946 बाबरी मशिदीवर शिया आणि सुनी या 2 मुस्लिम समुदायात वाद उद्भवला होता। बाबर सुन्नी होता, यामुळे निर्णय शिया मुस्लिमांविरोधात
गेला. नंतर जुलै 1949 मध्ये पुन्हा जुलै महिन्यात राज्य सरकारनं मशिदीच्या बाहेर चौतऱ्यावर राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न देखील अयशस्वी ठरला. नंतर पुन्हा डिसेंबर 1949 मध्ये 22 ते 23 डिसेंबर रोजी मशिदीत श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या. श्रीराम प्रकटल्याचा दावा हिंदूंकडून करण्यात आला, परंतु ह्या मूर्ती मात्र खऱ्या अर्थाने मशिदीत होत्या आणि तिथे देखील मात्र त्यावेळेस देखील खूप मोठ्या दंगली झाल्या. नंतर पुन्हा 19 डिसेंबर 1949 मंदिराची संपत्ती जप्त करण्यात आली आणि तिथे ऋषीवर बसवण्यात आला. वाद वाढू नये यासाठी तत्कालीन सरकारनं वादग्रस्त वास्तू घोषित करून मशिदीला देखील टाळं ठोकलं आणि मग तिथं कोणीच जायचं नाही असं मात्र त्यावेळेस ठरलं. नंतर 1950 वादग्रस्त जमिनीसाठी न्यायालयातल्या एका लढाईला मात्र सुरुवात झाली. नंतर 16 जानेवारी 1950 रोजी गोपाळ सिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत, तसंच पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यात येईल अशी फैजाबाद देवानी न्यायालयात मागणी करण्यात आली. न्यायालयानं मूर्त्या हटवण्यात येऊ नये, परंतु त्या टाळेबंदीत राहतील किंवा केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील, जनता बाहेरून दर्शन घेईल असं मात्र न्यायालयाने त्यावेळेस आदेश दिला. नंतर 1959 साली निर्मोही आखाड्यानं कोर्टात दाखल होत आपला दावा मांडला. पुन्हा 1961 साली सुनील चंद्र वक्फ बोर्डही कोर्टात दाखल झालं आणि मशिदीचा दावा त्यांनी सादर केला. नंतर 1984 साली विश्व हिंदू परिषदेनं अयोध्येत मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली. नंतर पुन्हा 1986 साली 1 फेब्रुवारी रोजी फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी टाळेबंदीत असलेल्या मूर्त्यांचं टाळं उघडण्याचा आदेश देतानाच पूजेचीही परवानगी दिली आणि कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध बाबरी मशीद ॲक्शन कमिटी तयार करण्याचा निर्णय झाला. नंतर पुन्हा 1919 साली विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंद अग्रवाल यांनी मंदिराचा दावा करत आणखी एक खटला दाखल केला. पुन्हा 1989 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या परवानगीने नोव्हेंबर महिन्यात मशिदीपासून थोड्या अंतरावरती राम मंदिर भूमिपूजन करण्यात आलं. नंतर 25 सप्टेंबर 1990 रोजी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथहून एक रथयात्रेला सुरुवात केली. ही रथयात्रा अयोध्येपर्यंत जाणार होती. या रथयात्रेनं संपूर्ण वातावरण ढवळून गेलं. अनेक भागात कर्फ्यू लावण्यात आला आणि 23 ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये लालू यादव सरकारनं लालकृष्ण अडवाणी यांना अटकेत घेण्याचा आदेश दिला आणि यात्रा बिहारमध्ये रोखून लालकृष्ण अडवाणी यांना अटक करण्यात आली होती. बघा काय लोक असतील का. ही भूमी हिंदूंची भूमी काय होतं 10,000 वर्षापूर्वी. ही ऋषी मुनींची भूमी, श्रीराम प्रभूंची, श्रीकृष्ण भगवंताची ही भूमी इतिहासाला माहिती, तरी परंतु इथला मनुष्य तो सांगू शकत नाही, ओरडू शकत नाही हे आमची जागा होती, निदान आमचं मंदिर तरी उभं राहून द्या. आजूबाजूची जागा जी तुम्ही बळकवलेली आहे ती राहून द्या, ती तुमची जागा आहे, काय हरकत नाही. परंतु जिथं श्रीरामांचा जन्म झाला ती भूमी तरी, तिथं मंदिर तरी उभारत द्या, आम्हाला निदान पूजा तरी करू द्या हा हक्क देखील नव्हता. आणि अखेर लालकृष्ण अडवाणीला मात्र त्यावेळेस मात्र अटक करण्यात आलं. नंतर 1990 ला त्याच वर्षी बाबरी मशिदीची तोडफोड करण्यात आली. कार सेवक मशिदीच्या घुमटावर चढले आणि घुमटाची तोडफोड करून तिथं भगवा फडकवण्यात आला. त्यानंतर इतक्या दंगली भडकल्या, हजारो लोक त्यावेळेस मरण पावले. कशासाठी? आमची जागा आहे, तुमचं देखील मशीद असू द्या, परंतु आमची देखील मंदिर मात्र तिथं आम्हाला उभारण्याची परवानगी द्या. आमच्या श्रीराम प्रभूंची एक मूर्ती तिथं बसू द्या, आमच्या भक्तांना तिथं दर्शन घेऊन द्या. ह्यासाठी मात्र दंगल उसळली. नंतर 19 जून 1991 रोजी या महिन्यात निवडणुका झाल्या आणि रथयात्रेचा राजकीय फायदा मिळत उत्तर प्रदेशात भाजप सरकार निवडून आलं. राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून मात्र त्यावेळेस अयोध्येत विठा पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. मग फक्त एका ठिकाणी मात्र भाजप सरकार आलं. सरकार कोणतं का असाना, परंतु या मातीसाठी, या मातीतल्या माणसासाठी, या मातीतल्या धर्मासाठी मात्र कार्य करणारं मात्र खऱ्या अर्थाने सरकारला असं म्हणावं लागेल. आणि त्यावेळेस पहिल्यांदा मात्र देशभरातून विटा मागवण्यात आल्या.
नंतर 31 ते 30 ऑक्टोबर 1992 रोजी धर्मसंस्थेत कार सेवेची घोषणा करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात कल्याण सिंह यांनी न्यायालयात मशिदीच्या संरक्षणाबाबत पुन्हा प्रतिज्ञापत्र सोपवलं. नंतर 6 डिसेंबर 1992 रोजी लाखो कार सेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली आणि सकाळी 11:50 कार सेवक मशिदीवर चढले. जवळपास 4:30 मशिदीचा तिसरा घुमटे उद्ध्वस्त करण्यात आला. घाईघाईनं एक लहानसं मंदिर उभारण्यात आलं. याचा परिणाम गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात झालेल्या धार्मिक दंग्याच्या स्वरूपात समोर आलं आणि या दंगलीत जवळपास 2000 जणांनी प्राण गमावले. फक्त असं बोलत परंतु यापेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले. कशासाठी? फक्त धार्मिक दंगली झाल्या. तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी MS लिब्रहान आयोगाची नियुक्ती केली आणि या वर्षी मात्र 1992 साल हे संपूर्ण देशभर मात्र रक्ताच्या कारांज्या मात्र ह्या देशात उडाल्या. फक्त आणि फक्त धर्मासाठी ज्यांची जागा आहे त्यांना का नाही नेमकं जागा दिली. ही हिंदूंची भूमी मंदिर फक्त उभारायचं संपूर्ण देशभरातून मात्र देशभरात संपूर्ण दंगले झाल्या. जी जागा होती काय असं समजा 70 एकर जागा काय असं ती देण्यासाठी का मात्र एवढा संघर्ष झाला आणि अखेर बरेचसे कुटुंब जे कुटुंब उद्ध्वस्त झाले. नंतर 2001 साली विशेष CBI न्यायालयानं भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 13 जणांवरती कट रचण्याचा आरोप मात्र हटवला. नंतर 2002 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांची संवाद साधत वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी जानेवारी स्थापन केलेल्या अयोध्या विभागावरती मात्र सोपवली. नंतर 2003 साली या जागेवर कधी राम मंदिर अस्तित्वात होतं का याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयानं वादग्रस्त जागेवर खोदकाम करण्याचा आदेश दिला. नंतर मशिदीच्या बांधकामाखाली 10व्या शतकातील मंदिराचा अवशेष आढळल्याचं भारतीय पुरातत्व विभागानं अयोध्येतील उत्खननाच्या अहवालात नमूद केलं. हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. सप्टेंबरमध्ये झालेल्या एका सुनावणीत मशिदीच्या पतनात जबाबदार असलेल्या 7 हिंदू नेत्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचा आदेश कोर्टाने दिला. नंतर 2005 साली वादग्रस्त जागेवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवादी तर काही नुकसान करू शकले नाहीत परंतु त्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना मात्र यश आलं. नंतर 30 सप्टेंबर 2010 साली अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जमीन श्रीराम मंदिर निर्मय आखाडा आणि शून्य वर्ग बोर्ड यांच्यात बरोबरीनं वाटण्याचा निर्णय सुनावला. या निर्णयाला सर्वांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा आव्हान दिलं आणि पुन्हा 2017 साली लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांवरती खटला चालवण्याचं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. वारे सरकार. मग पुन्हा 16 नोव्हेंबर रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर यांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. विविध पक्षकारांनी भेट घेऊन त्यांनी संवाद साधला. नंतर 8 मार्च 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणी चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेताना 3 सदस्यीय मध्यस्थता समितीची गठित केली आणि या समितीच्या अध्यक्ष न्यायमूर्ती खल्लीफुल्ला, रविशंकर, ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश करण्यात आला. नंतर 9 नोव्हेंबर 2019 सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठानं हिंदूंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन सोपवली. सोबत मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर 5 एकर जमीन मशीद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय मात्र दिला. नंतर 5 ऑगस्ट 2020 तो दिवस उजाडला आणि राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून श्री पंतप्रधान मोदी यांच्यासह 175 जणांनी जण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आणि अखेर श्रीराम प्रभूंचे त्यावेळेस मात्र श्रीराम मंदिराचा पायाभरणी त्याच वेळेस मात्र करण्यात आली. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं एक दिवस जवळजवळ 1528 ते जवळजवळ 2024 म्हणजे अजून 4 वर्षांनी कम्प्लीट 500 वर्षांचा हा रक्तरंजित इतिहास
किती लोकांच्या दंगली झाले असते आणि किती लोक ह्या श्रीराम प्रभूच्या मंदिरासाठी हक्कासाठी लढता लढता त्यांनी आपले प्राण गमावले. आणि अखेर 22 जानेवारी आता 2024 पुन्हा पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होऊन खऱ्या अर्थाने श्रीराम मंदिर सर्व देशभर आणि जगभरातल्या पर्यटकांसाठी भव्य आणि दिव्य सर्वश्रेष्ठ एकरामध्ये मंदिर मात्र उभं राहते. परंतु श्री नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान जरी खऱ्या अर्थाने हे श्रीराम मंदिराचं उद्घाटन करीत असतील तरी हे श्रेय ज्यांना जातं का त्यांनी संपूर्ण आपला देह त्याग केला ह्या श्रीराम मंदिरासाठी. हजारो दंगली झाल्या आणि आज जवळजवळ 3,500 कोटी रुपयांचा निधी जमलाय. याच्यापेक्षा जास्त निधी निम्मा निधी वापरलाय. आताशी कुठेतरी निम्म्याच्या वर मंदिर झाले तयार. आजू देखील भव्य आणि दिव्य मंदिर मात्र उभं राहणार. परंतु पुढे काही होत होईल सांगता येत नाही. कारण आजूबाजूला पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश असे किंवा इराक, इराण असंख्य मात्र खऱ्या अर्थाने मुस्लिम समुदाय वाढत आहेतच. परंतु प्रत्येक भूमीवरती प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म जपण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म मात्र प्रिय आहे आणि तो जपण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु काही अनिष्ट लोक खऱ्या अर्थाने आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दुसऱ्या धर्माला हजारो वर्षापासूनची परंपरा आहे. गौतम बुद्ध, जैन धर्म, इसवीसन 500-600 ह्या भूतलावरती खऱ्या अर्थाने हे धर्माचं पुनरुज्जीवन झालं. आणि त्यानंतर मात्र एक शांत आणि शांतप्रिय असणारा हा देश पहिला श्रीराम प्रभूंच्या अगोदरची ऋषींची भूमी. इथे कसल्याही प्रकारचा मांसाहार नव्हता. बस फक्त कंदमुळे खायचं अशा प्रकारचं मात्र जीवन. कारण श्रीराम प्रभूंच्या दंडकारण्यामध्ये जर बघितलं आणि त्यांच्या वनवासामध्ये जर बघितलं तर संपूर्ण हा जंगलांचा प्रदेश आणि खूप छोटी छोटी राज्य ह्या भूतलावरती राज्य करत होते. आणि जर बघितलं आणि नंतर बुद्धांच्या काळामध्ये देखील शांतप्रिय देश होते. नंतर मात्र यवनांचे आक्रमण व्हायला लागले. मोहम्मद गजनी, मोहम्मद घरी आणि नंतर सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केलं. अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. का केली? लूटपाट. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगू द्या हा मंत्र ह्या भूमीतल्या लोकांनी, ह्या भूमीतल्या साधुसंतांनी, ह्या भूमीतल्या ऋषीमुनींनी आणि तेच मात्र रामायण, श्रीकृष्ण, भगवंत यांनी देखील मात्र भगवद्गीता श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितली. श्रीराम प्रभूने रावणाचा वध केला आणि पुन्हा ही संपूर्ण भारताची भूमी मात्र खऱ्या अर्थाने राक्षसमुक्त केली. आणि पुन्हा एकदा मात्र हा देशच नव्हते तर संपूर्ण जगभरात यवनांनी खऱ्या अर्थाने उच्छाद मांडला. आणि मंदिरं असतील किंवा बाकीच्या धर्मात असतील त्यावरती मात्र आक्रमण केले. आणि अनेक नालंदा विद्यापीठासन आपलं जगभरात मात्र खऱ्या अर्थाने विद्यादान करीत होतं ते देखील उद्ध्वस्त केलं. काय भेटलं त्याच्यामधून? काहीच नाही भेटलं. बस ठीक आहे, तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करा पण शांततेच्या मार्गाने जरूर केला पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील सर्व धर्माने आपापले धर्म तर जपलेच पाहिजे. परंतु दुसऱ्याचा धर्म उद्ध्वस्त करायचा आणि आपला धर्म स्थापन करायचा हे मात्र झालं नाही पाहिजे पुढच्या काळामध्ये. बस एवढीच एक अपेक्षा करतो. आणि आता भव्य आणि दिव्य मात्र श्रीराम मंदिर मात्र उभं राहते खऱ्या अर्थाने ह्या भूमीतल्या जे हिंदू त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आणि त्यांच्या भूमीमध्ये ज्या श्रीराम प्रभूंचा जन्म झाला आणि संपूर्ण भारतभर त्या श्रीराम प्रभूंनी जी भ्रमण केलं तर त्याच श्रीराम प्रभूंना खऱ्या अर्थाने घर भेटलं असं मात्र म्हणावं लागेल. आणि पुन्हा मात्र श्रीराम प्रभू विराजमान होत्या. त्या श्रीराम प्रभूंना वंदन. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले, ज्या सरकारांनी मदत केली त्या सरकारला देखील मात्र अभिनंदनच केलं पाहिजे. कारण 500 वर्षांचा इतिहास, 500 वर्षापासून खूप राजे आणि महाराजे झाले
त्यामध्ये छत्रपती शिवरायाशी, महाराणा प्रताप असतील आणि आणखी काही बाकीचे राजकीय असतील, त्यांनी मात्र खऱ्या अर्थाने इथल्या भूमीतली जे धर्म आहे ते जागृत राहण्याचा मात्र जरूर प्रयत्न केला, पण त्यांना बाकीच्या राजांचं पाठबळ न मिळाल्यामुळं ते त्या राज्यामध्ये तेवढे त्यांचे राज्य प्रस्थापित झाले, नाहीतर पुन्हा देशावरती पुन्हा भगवा फडकला असता। परंतु चला, शेवटी इतिहास तो इतिहासच असतो। आजच्या परिभागाला इथे समाप्त करतो। जय श्रीराम प्रभू, जय श्रीराम प्रभू।